विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून गेले 5 महिने संपात सहभागी झालेले सुमारे 1200 एसटी कर्मचारी 18 एप्रिल रोजी एसटी सेवेत रुजू झाले, त्यामुळे ग्रामीण भागात ठप्प झालेली एसटीची सेवा आता पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आहे. सेवेत रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालं आहे. कणकवली एसटी डेपोत सकाळी मोठ्या संख्येने एकत्र येत हे सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. प्रत्येक एसटी डेपोत या कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली, त्यांची नाव नोंदणी करून घेत आरोग्य तपासणी आणि इतर कागदोपत्री सोपस्कार करून त्यांना ड्युट्या दिल्या जाणार आहेत. प्रहार डिजिटलसाठी संतोष राऊळ, कणकवली. गावाच्या मागणं जायचं.